हेटवणे पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत सिडकोच्या वतीने हमरापूर येथे टेकडीच्या खालून जलवाहिनीसाठी बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आले असून या कामाची महापौर डॉ कविता चोतमोल यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामाचा आढावा घेतला. हे काम पूर्ण झाल्यावर खारघर नोडमधील क्षमतेपेक्षा 10% इतका पाणी पुरवठा वाढणार आहे. हेटवणे पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत सिडकोच्या वतीने हमरापूर येथे टेकडीच्या खालून साधारण 20 ते 25 मीटर खोलीवर जलवाहिनीसाठी बोगदा खणण्याचे काम जवळजवळ पूर्णत्वास आलेले आहे. या बोगद्याची लांबी 700 मीटर असून त्यातून 1500 मिलीमीटर व्यासाची माईल स्टीलची जलवाहिनी 33 मीटर पातळीवर टाकण्यात येणार आहे. हमरापूर टेकडीची पातळी 55 मीटर पासून ते 40 मीटर पर्यंत आहे. सदर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर सिडको क्षेत्रातील खारघर नोड पाणी पुरवठा सद्यस्थितीतील क्षमतेपेक्षा साधारणपणे 10% इतकी वाढण्याची अपेक्षा आहे. सदर पाईपलाईन एप्रिल महिन्यामध्ये कार्यान्वित होईल असे उपस्थित अधिकारी वर्गाने सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, अनिता पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, हरीश केणी, पालिका पाणी पुरवठा अधिकारी श्री चव्हाण, श्री तायडे, सिडकोचे अधिकारी राजेंद्र पोद्दार उपस्थित होते. खऱ्या अर्थानं दौऱ्याचं आयोजन करण्याचं कारण हेच की गेले अनेक दिवस झाले कामाचा वेग आम्ही बघतोय खूप स्लो आहे. गेल्या अनेक महिन्यापासून आम्हाला सांगण्यात आलं की काम लवकरात लवकर होणार आहे. खारघरचा पाणी पुरवठा खऱ्या अर्थानं 65 MLD पाणी आपल्याला मिळते आणि आपल्याला तो पुरवठा कमी पडतो आणि हे काम झाल्यानंतर आपल्या खारघरची जी डिमांड आहे त्या खरं 10 MLD आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे आणि ह्या पाईपलाईनचं काम झाल्यानंतर ते डिमांड खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे आणि हे काम लवकरात लवकर होण्यासाठी किंवा काय या कामात अडथळा आहे बघण्यासाठी आज आम्ही हा पाणी दौरा आयोजित केला होता आणि ह्या दौऱ्यामध्ये आज आम्ही हमरापूर टनेलचं जे काम आहे ते आम्ही बघितलं. तर हे टनेलचं काम मला वाटतं जवळजवळ आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे एप्रिलमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या टनेल टू जिथे गावापर्यंतचं जे काम आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच खारघरवासियांना 10 MLD एक्स्ट्रा पाणी मिळणार आहे जेणेकरून खारघरवासियांचा पाण्याचा जो त्रास आहे तो नक्कीच कमी. गेली 2 वर्ष खारघरमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही वारंवार सिडको प्रशासनाची पाठपुरावा करत होतो. त्यांचं कंटिन्यू सांगत होते की ह्या महिन्यात टेंडरचं काम होईल त्या पाहणीसाठी आम्ही आलेलो इथे पाहणी केली. आता नक्कीच 1 एप्रिल 2021 रोजी पाणी चालू होईल असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे आता आणि त्या माध्यमातून आमचा हा दौरा.